मिळतं. तुम्ही एक महिनाभर हुरडा खावा, तुमचं 10 किलो वजन वाढेल. लाल दिसतेत गाल, तसा हुरडा आहे, अगदी गोड आहे. हा आहे मुरगास बनवायला योग्य स्टेज, कोवळा हुरडा. पेरल्यानंतर किती दिवसामध्ये आपण करू? हा कोवळा हुरडा 85 दिवसाचं हे पीक आहे. हे पीक आहे ते 85 दिवसामध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये हा हुरडा आहे एका बॅगेमध्ये. हा जर रबीला केला हे मुरगास, तर इतर ज्वारी आमच्याकडे असतात पाकऱ्याला खात नाहीत. ही अशी ज्वारी येते कमीत कमी एका बॅगामध्ये सहजासहजी 60-70 किलो 50-60 किलो हा हुरडा पडतो. मग हा हुरडा धान्य मिळालं त्याला, एवढ्या पद्धतीचं चांगलं धान्य मिळतं. तुम्ही एक महिनाभर हुरडा खावा, तुमचं 10 किलो वजन वाढेल. लाल दिसतेत गाल, तसा हुरडा आहे, अगदी गोड आहे. आणि याच्यामध्ये मॅच्युअर आहे सगळे. तुम्ही चिपाड कोणी तरी खाऊन बघा. म्हणजे एक चिपाड सोला बघा, एक खाऊन बघा. चिपाड एक चिपाड काढा, मोठं काढा. सोला सोला त्याला मोठं काढा. हां मोठं काढा, एखादं काढा कुठलं तरी मोठं. कांड्यावर मोडा, तुम्हाला कांड्यावर मोडता येईना. मोडा बघा एक खाऊन. गोड आहे ना? 14 ब्रिक्स आहे याच्यामध्ये, 14 ते 15 एवढी गोडी आहे त्याच्यात. बघा त्याच्यामुळे चवीनं खातात जाणार. बाकी काय नाही. आणि हे हे जे आहे ते असं आहे. आता या इकडं एखादी एक फाटके बॅग वाटलं तर एखादी एक घाला राजा, वाटलं तर दोन घाला, काय होत नाही. चांगलं तर घालाच घाला, पण फाटके घाला. या इकडं या इकडं. ही बॅग तयार झाली, ही बॅग तयार झाली. हा जो खोड आहे आपण पुढं सरकावला, ही बॅग बांधली. बॅग बांधली का? इनर घ्या, येता का इनर? बघ दूध सारखं बांध सारखं. हा इनर फक्त चेंज करायचा. आणि 3 टनाच्या बॅगला इनर लागत नाही. इनर लागत नाही 3 टनाच्या बॅगला. इनर इनर कितीपर्यंत भेटते? हे 150 रुपयाचं आहे. आणि ही बॅग पण 5 वर्षी जाते. ही 1 टनाची बॅग आहे. 3 टनाची बॅगला इनर लागत नाही. इनर लागत नाही, नागत लागत नाही. आपल्या गरजेनुसार. तुमच्याकडे जास्त काय असेल तर तुम्ही मोठं पॅकिंग करायचं, थोड्या काय असेल तर छोटं पॅकिंग करायचं. बोल रेच आता ही इनर एकदम वर आवळून घ्यायचा पूर्ण. चालेल थोडस साईड इकडे फोटो देतो जा. थोडं साईज इकडे काय म्हणलं होती. आता इनर पूर्ण खालपर्यंत टाकलाय. ही बॅग आहे, हे आउटर आहे, हे इनर आहे. हे आउटर 5 वर्षी राहतोय. इनर दर वेळेला बदलावं लागते. इनर दर वेळेस बदलावं लागते. कंपल्सरी टाकायचं, कंपल्सरी. ते काढताना फाटतेच नाही. हे काय सगळं फाटलेलं येतात. आता ही कुठची डायरेक्ट टाकताना आधी किती वेळ आधी माणूस आत उतरवायचं नाही? लगेच पहिले उतरायचंच. सोबत राहायचं, खाली उतरून वरून मशीन चालू. याचं याच्यामध्ये मॅन पॉवर फार कमी लागते. कुठे बाहेर करायची आणि पुन्हा उचलून टाकायची, ते इतकं सोपं नाही. हे मशिनरीवर सगळं चालतं. हे आपलं सेमी ऑटोमायझेशन म्हणायच्याला, आपला जुगाड. तेव्हा ते कंपनीने दिलं नाही, पण आम्ही त्याला पत्र लावला. आपलं जुगाड केलंय की जेणेकरून मॅन पॉवर कमी लागेल, आपलं कामाचं ओळख होईल. त्याच्यामध्ये मागे तुम्हाला एक सांगितलं मी, कुट्टीचा गोळा. आता तू कुट्टीचा गोळा करून बघा कोणीतरी एकजण आलेत शेतकरी. आपल्याला काय पाहिजे? लाडू. कुट्टीचा लाडू नाही झाला पाहिजे, फुटला पाहिजे. आणि अशी ती कुट्टी झाली पाहिजे तयार. हात कोण व्हायचं ते सर? एक सोपी पद्धत जर म्हणजे पाला हातात चुरगळा तर हातवाला झाला नाही पाहिजे. बस तरी कळतंय. मायशर फक्त जास्त मायशर, जास्त ओलावा नको आहे, बाकी काय नाही. एखाद्या वेळेस जर आर्द्रता जास्त असेल तर एखादा दिवस वैरण वाळू दिली चालेल. वाळू द्यायचं आज करायचं नाही, उद्या करायचं. सुकून उद्या करायचं. हा अशा पद्धतीनं या पद्धतीनं आपण
मुर्गा बनवतो बॅग भरल्यानंतर त्याची जी हवा काढायची बांधायचं आणि चार दिवसांनी पुन्हा एकदा हवा काढून बांधून करून काळ्या चांगल्या पॉलिथिनच्या तळ्याच्या कागदाने झाकून ठेवायचं पूर्ण झाकून घ्यायचं म्हणजे उन्हापासून पण संरक्षण हे जी बॅग आहे इनर उन्हानं फाटतो म्हणून ते उन्हापासून संरक्षण वरच फक्त साईड जे आउटर नाही वर इनर जे राहते पांढरं वरचा इनर आहे त्याला तेव्हा दाखायचंय पाऊस आणि उन्हाळा याच्यापासून ते संरक्षण राहतंय आणि मग कोण वापरत आता मिठाचा वापर किती करावा लागतंय एका बॅगेला 2 किलो 2 किलो थोडं 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 टाकत राहील अर्धा पाव किलो काही नाही वापरत मोहोळ पंढरपूर सांगोला काय 8000 रुपये एकर 8000 रुपये एकर एकर तोडायचं एकर आम्ही आणायचं आणि त्यांनी भरून बॅग भरून द्यायचं यंत्रणा आपली श्रम त्यांचं त्याने भरून द्यायचं आपण ट्रॅक्टरी देऊन उलटायचे आता 25 एकरला होय तर त्या 25 एकरला 2 लाख रुपये खर्च आहे 25 एकरला मजुरांना 2 लाख द्यावं 2 लाख रुपये जागे किलोला रुपये किलो हा 1 किलोला डिझेल ट्रॅक्टर आणि तोडणी 1 किलोला 1 रुपये 1.5 रुपये किलो वैरण 1 रुपयाचं मुरघास मेंटेनन्स 2.5 रुपये किलो मुरघास पण 15 किलो आपण 12 किलो मुरघास टाकतोय 12 किलो वैरण टाकतोय 12, 8, 30 रुपये होतात पण 1 लिटर दूध वाढते 10 रुपये आपण फायद्यात आहे फायद्यात आहे तरी पण फायद्यात आहे खर्च झाला म्हणून काही बिघडत नाही उलट फायदा होतो